सोलापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 10 दिवसांचा लॉकडाऊन घ्यावा अशी भूमिका महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घेतली आहे. लॉकडाऊन कालावधीत नियमावली आणि लॉकडाऊनच्या तारखांची घोषणा होणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सोलापुरात लॉकडाऊनचा कालावधी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात, लॉकडाऊन कालावधीत कोणकोणत्या बाबींना सवलत असणार याबाबतची नियमावली करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावर सोपवण्यात आले आहे. या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक दुपारी होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर याबाबतची घोषणा केली जाणार असल्याचं पालकमंत्री भरणे यांनी सांगितलं आहे. सोलापूर जिल्ह्याची कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एकंदर 3026 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, ग्रामीण भागामध्ये 673 असे सगळे मिळून 3699 इतकी संख्या आपल्या सोलापूर शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची आहे. आजच खरं तर लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी आज आपल्या शहराच्या महापौर असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, सर्व पक्षांचे गटनेते, आमदार प्रणितताई शिंदे हे सर्वच अधिकारी उपस्थित होते. आणि याबाबतीत मी तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस लॉकडाऊनच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सर्व या शहरातील लोकप्रतिनिधीला विचारून घेतला जाईल. यासाठी आज खरंतर ही बैठक गटनेत्यांची या आढावाच्या नेत्यांची बैठक या आढावा बैठकीबरोबरच आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्वच गटनेत्यांनी प्रत्येकाने अनेक सूचना मांडल्या, अनेक मतं मांडली, विरोधी पक्ष नेत्यांनी मतं मांडली, महापौरांनी मांडलं, आमदारताईंनी मांडली. या सर्वांनी एकच ठरवलं की बाबा या शहरासाठी आणि इथल्या लोकांच्या जे आरोग्याच्या ह्या असलची जो प्रमाण पॉझिटिव्ह प्रमाण ज्यादा आहे की लोकांच्या हितासाठी लॉकडाऊन घेणं हे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.